नमस्कार. ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमात मी मृणाल जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी मराठी असं नुसतं म्हटलं तरी आपला ऊर अभिमानाने भरून येतो, नाही का? अहो, आपली मराठी संस्कृती आहेच अशी की जिचा अगदी अभिमान वाटावा. पण ही संस्कृती टिकवण्याचं काम आपली मराठी माणसंच करतात की, आणि फक्त आपल्या मायभूमीत म्हणजेच भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर अगदी परदेशात सुद्धा काही ना काहीतरी करून आपलं मराठी पण ते जपून ठेवतात. संस्कृती बद्दल आपण आत्ता बोललो आणि संस्कृतीमध्ये अगदी महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे खाद्य संस्कृतीचा. आपल्या खाद्य संस्कृतीची अनेक वैशिष्ट्य तशी सांगता येतील, पण आपल्या खाद्यपदार्थांमधला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट सांगता येईल, तो म्हणजे प्रेम. मराठी किंवा भारतीय माणूस ज्या प्रेमाने एखादा पदार्थ कुणालाही खाऊ घालतो ना, त्यामुळे त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तेही आपले पदार्थ म्हणजे मराठी आणि भारतीय पदार्थ अतिशय प्रेमाने खाऊ घालताय, पण परदेशात राहून परदेशी लोकांना. आज आपल्या बरोबर आहेत न्यूझीलंड मध्ये राहणारे सुधीर मालपाठक. गेले अनेक वर्ष ते शेफ म्हणून काम करतात, तेही एका जहाजावर, आणि तिथल्या अनेक वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या परदेशी लोकांना आपले खाद्यपदार्थ खाऊ घालतात. तर आज गप्पा मारूयात सुधीर मालपाठक यांच्याशी आणि त्यांचा जहाजावरचा रुचकर प्रवास जाणून घेऊयात. सुधीर सर, तुमचं ग्लोबल मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार सर्व श्रोत्यांना, माझा मनपूर्वक नमस्कार. सर, सुरुवातीला असं सांगा की तुम्ही मूळचे कुठले आहात आणि न्यूझीलंड मध्ये साधारण किती वर्षांपासून आहात? मी मूळचा नाशिकचा आहे. आम्ही मालपाठक लोक तसे मूळचे सिन्नरचे आहोत. माझं शालेय शिक्षण, माझं महाविद्यालयीन शिक्षण आणि माझ्या काही व्यावसायिकाची वर्ष ही नाशिकमध्ये गेलेली आहेत. मी सुमारे 24 ते 25 वर्षापूर्वी न्यूझीलंडला ओरॅकल प्लॅटफॉर्मवरती ओरॅकल प्रोग्रॅमर म्हणून आलो होतो आणि आता इथे स्थायिक झालो आहे. आणि इथे येण्याची इच्छा ही लहानपणापासून खूप होती मनात. वयाच्या 37व्या वर्षी मला अखेर यश मिळालं आणि मी इकडे आलो. तुमचं शिक्षण वेगळं आहे की बी कॉम प्लस एम बी ए असं तुम्ही शिक्षण घेतलंय, पण आज मात्र तुम्ही एक उत्तम शेफ म्हणून काम करताय, तर या क्षेत्राकडे नेमकं कधी वळलात? मी या क्षेत्राकडे वळल्याचं कारण म्हणजे घटना अशा घडत गेल्या काही की मी जेव्हा महाविद्यालयात शिकत होतो त्यावेळेला पाकस्पर्धा या फक्त मुलींसाठी असायच्या आणि घरी आईचा खूप आग्रह असायचा की तुला तुझं स्वतःचं करून खाता आला पाहिजे, कारण माझ्या वडिलांना चहासुद्धा करता येत नव्हता, त्यामुळे त्यांना बाहेर गेले की फार प्रॉब्लेम होता. तर मग शाळेच्या प्रिन्सिपल सरांशी वाद घातल्यावर त्यांनी मुलांना अलाउड केलं आणि मी त्या 6 वर्ष कॉलेजमध्ये होतो तर मला होळीने पहिलं बक्षीस मिळालेलं आहे 6 वर्ष पाकस्पर्धेमध्ये. अँड दॅट इज माय इन्स्पायरेशन. मला नेहमी असं वाटायचं आणि ज्यावेळेला मी इकडे आलो तेव्हा आपल्याला जर कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर यात का करू नये आपण, म्हणून मी कॉलेज जॉईन केलं, रेग्युलर डिग्री जॉईन केली आणि एका मित्राने पिझ्झाचं दुकान काढायला मी त्याला मदत केली. कॉलेज 7 ते 12 आणि 3 ते 11 रात्री पिझ्झाचं दुकान असा चरितार्थ चालवून मी 2 वर्ष काढली आणि मला डिग्री डिप्लोमा सिटी अँड गिल्डचा क्युलिनरी आर्टचा डिग्री अँड डिप्लोमा मिळाला आणि मग माझं शेफिंग लाईफ चालू झालं. तुम्ही जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली की एक शेफ म्हणून, तेव्हा असा काही विचार केला होता का की जहाजावर जाऊन अशा पद्धतीचं काम करायचं आहे का? कुठल्या एका निमित्ताने या कामाला सुरुवात केली? खूप मनात यायचं कारण वेलिंग्टन पोर्ट असल्यामुळे अनेक जहाजं यायची जायची असं वाटायचं की का जॉब करावं का, जहाजावर काय असेल परिस्थिती असं. पण मी त्यावेळेला त्या दरम्यान वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन वेगवेगळ्या डिशेस वगैरे मी शिकतच होतो. मी असं स्वतः कधी म्हणणार नाही मला येतं म्हणून बोटीवरती, पण दॅट वॉज अ अनदर ॲडव्हेंचरियस चॅलेंज फॉर मी ना, कारण मला त्याचा काहीच तसा अनुभव नसतं. जहाजाचं जीवन हे संपूर्णपणे वेगळंच असतं, पण मला त्यांनी त्या मिनिस्टरबाईंनी मदत केली म्हणून मी नोकरी मिळवू शकलो. पण म्हणजे एवढं मोठं चॅलेंज घेऊन सुद्धा तुम्ही ते मिळवू शकलात हे खरंच क्रेडिटेबल आहे. तर तुम्ही आता सध्या कुठल्या जहाजावर काम करता आणि तिकडच्या कामाचं साधारण स्वरूप कसं असतं? कारण हे काम खरं तर नवीन आहे, म्हणजे आम्हाला फक्त क्रूज शेफ असतात एवढंच माहिती असतं, पण त्या कामाचं तुमचं स्वरूप कसं असतं किंवा तिथलं वेळापत्रक कसं असतं? मी इंटर आयलँडर म्हणून कंपनी आहे आणि ती गव्हर्नमेंटची कंपनी आहे आणि आमच्या कंपनीचे 4 जहाज आहेत.
त्यापैकी 3 जहाज जे आहेत ते पॅसेंजर आणि लोड ऑपरेट करतात आणि चौथं जहाज जे आहे ते फक्त ट्रक आणि कार्स वगैरे लोड करून घेऊन जातात. मी ज्या जहाजावर काम करतो ते मोठं जहाज आहे, त्याचं नाव कायटाकी आहे. कायटाकी म्हणजे चॅलेंजर. तिच्यामध्ये 1650 पॅसेंजर असतात, 65 ट्रक आणि जवळपास 150 कार एवढं मावतं. हे जे जहाजं आहेत आमची, ही दोन न्यूझीलंडची मेन बेटं आहेत, एक नॉर्थ आयलंड आणि एक साऊथ आयलंड, आणि ह्यांच्यामध्ये 29 किलोमीटरचा खूप खोल समुद्र आहे. तर इकडून जहाज सुटतं वेलिंग्टनहून आणि तिकडे पिक्टन नावाचं गाव आहे तिकडे ते जातं. 3.5 तासाचा प्रवास असतो तो. या ठिकाणी आम्ही पॅसेंजरसाठी फूड करतो, स्टाफसाठी फूड करतो, आणि जे ट्रक ड्रायव्हर्स असतात 40, 30, 50 काय, त्यांना फ्री फूड असतं आमच्याकडून, त्यांचंही आम्हाला जेवण बनवावं लागतं. मग हे रात्रंदिवस चालणारं जहाज आहे, त्यामुळे मग ब्रेकफास्ट, लंच, डिनर असं सगळं, आणि बोटीवरती जे किचन असतं ते किचन नसतं, ती गॅली असते. आणि तिथे आमच्याकडे वेगवेगळे टेबल्स असतात. एक असतं ते स्टाफचं टेबल असतं, एक असतं पॅसेंजरचं टेबल असतं, आणि एक असतं त्या पॅसेंजरच्या टेबलमध्ये अजून 3 टेबल्स असतात वेगळेवेगळे. तुम्ही त्या सेक्शनमध्ये असाल त्याचे तुम्ही इन्चार्ज असतात, तरी आम्हाला एक चीफ कुक असतोच, पण तुम्ही जिथे असाल तो तुम्ही तिथल्या टेबलचे मालक, ते तुम्ही तुमचं मॅनेज करायचं असतं सगळं. 12 तासाची ड्युटी असते, सकाळी 5 ते 5 ते संध्याकाळी 5, आणि नाईटचा जो असतो माणूस तो रात्री 5 ते 5:30 काम करतो. नुसतं शेफ म्हणून काम करणं आणि जहाजावर शेफ म्हणून काम करणं, याच्यात काय फरक तुम्हाला जाणवतो? म्हणजे मी जेव्हा काम करतो तेव्हा मी पॅसेंजरचं फूड बनवतो, मी ब्रेड बनवतो, मी स्कॉन्स बनवतो, असे सगळे पदार्थ, म्हणजे बेकिंग पण करतो मी, अलाकार्ट पण करतो मी, ब्रेकफास्ट पण करतो, अशा सगळ्या गोष्टी मी ॲट अ टाइम करत असतो. त्यामुळे इथे तुम्हाला ऑलराऊंडरच असावं लागतं. अशी कुठली एक गोष्ट आहे की जे तुम्हाला एक ड्रायव्हिंग फोर्स, जे आपण म्हणतो की जे काम करायला प्रवृत्त करते, किंवा एखादी गोष्ट की इथे काम करायला मला या गोष्टीमुळे आवडतं, तर अशी कुठली गोष्ट आहे? खरं सांगू का, मी बोटीवर गेल्यामुळे मी वाटेल त्या डिशेस बनवू शकलो. आणि आम्हाला तसा फ्री हँड असतो की तुम्हाला काय करायचं आहे, आणि मग आपण तो पदार्थ जो आहे तो संशोधन करून करायचा की काय असेल बा. समजा त्यांनी मला सांगितलं की मी तुला आता पोर्क देणार आहे, तर मी पोर्कपासून काय काय बनवू शकतो, आपल्याला ह्या डिशेस करायच्या आहेत, आणि मग ह्याच्यासाठी आपल्याला फ्री हँड जो आहे तो आम्हाला कंपनी देत असते. असं काही कंडिशन नसते की नाही हे नाही करायचं ते नाही करायचं. असं घडलंय की मी सांगितलं त्यांना की मला ना ऑनियन भाजी विकायची आहेत पॅसेंजरला, जस्ट डू इट, मी विकली आहेत तिथे. म्हणजे तिथे पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला असतं की कुठले पदार्थ तुम्ही तिकडच्या लोकांना खाऊ घालायचं आहे असं. सो गेट टू नो की लोकांना खायला काय आवडेल हे आपण बघायचं आणि त्याप्रमाणे आपण करायचं. सगळ्या भाषिक प्रांतिक, जापानीज आहेत, चायनीज आहेत, इंडियन्स आहेत, फिलिपिनो आहेत, त्यामुळे मी प्रत्येकाचे पदार्थ काय असू शकतात याचा अंदाज घेऊन तसे करण्याचा मी प्रयत्न नक्की केलाय. तर तुम्ही आता असे वेगवेगळे पदार्थ सांगितले की जे परदेशी लोकांना हवे असतात किंवा त्यांचे पदार्थ आहेत, असे आपले मराठमोळे असतील किंवा भारतीय, असे कुठले कुठले पदार्थ तुम्ही तिथे करून परदेशी लोकांना खायला घालतात? तुम्ही हसाल, मी पिठलं सुद्धा करून खायला घातलंय बोटीवरती. पिठलं, साबुदाणा वडा. साबुदाणा वडा खाऊ तुम्ही कसं एक्सप्लेन करणार हो त्यांना साबुदाणा वडा? सो दॅट्स अ सॅगो हॅश ब्राउन्स. हॅश ब्राउन्स म्हणजे किसलेल्या बटाट्याचे वडे केलेले असतात. सो सॅगो हॅश ब्राउन्स आवडीने खाल्ले मी. भज्याची आमटी, शेवरस्सा, त्याच्यानंतर पालकाची भाजी, त्याच्यानंतर मसुरीचं वरण, मी काय वाटेल ते करून त्यांना खायला घातलेलं आहे. पहिल्यांदा असं वाटतं त्यांना की हे काय आहे म्हणून, पण त्यांना जेव्हा गेट टू नो होतं, म्हणजे मी आपल्या चटण्या करतो किंवा मी कोशिंबिरी करतो, केळ्याचं शिकरण वाटी वाटी घेऊन खातात ते लोक आवडीने. मँगो लस्सी करतो, मठ्ठा करतो, पितात ते लोक. मी थंडीमध्ये चहा पाजतो त्यांना मसाल्याचा, पितात. हे तर आपण तर सांगितलंच नाही तुम्ही परदेशी लोकांना आपले पदार्थ काय, तर कळणार कसं? नक्कीच. आणि आपल्या पदार्थांना तर अगदी शास्त्रीय कारण सुद्धा आहेत की कशाबरोबर काय खावं आणि त्याच्यात काय काय गुण आहेत, ते कसे अंगी लागतात, ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत अर्थातच. जाणीव झाली, म्हणजे मी आता 17 वर्ष झाले बोटीवरती आहे, तर परवाच्या दिवशीच तो मला शेफ येऊन विचारून गेला की तू ते त्याच्यामध्ये हळद घालतो ना तुझ्या करीमध्ये, तर म्हटलं हो. म्हणे अरे मी हळदच्या टॅबलेट घेत होतो, त्या टॅबलेट $1 एक हळदीची टॅबलेट मिळते. मी त्याला म्हणलं अरे $8 किलोभर मिळते, वर्षभर खाशील एवढी हळद असते, कशाला तुला पाहिजे? आणि आम्ही प्रत्येक पदार्थात घालतो.
कारण डॉक्टर इथे प्रिस्क्राईब करतात की तुम्हाला अल्सर येतं, हळदीच्या गोळ्या घ्या म्हणून. तुम्हाला दिलेल्या स्वातंत्र्याचा खूप छान उपयोग करून आपले पदार्थ त्यांच्यापर्यंत पोहोचवतात, हे फार छान काम वाटतंय मला. कारण हे अवघड असतं, जिथे त्यांना त्यांच्या चवीची सवय आहे तिथे आपले पदार्थ नव्याने इंट्रोड्यूस करून त्यांना ते नुसतं खायला न घालणं तर त्यांच्या पसंतीस उतरवणं. ते काय माहिती आहे का, पहिले 6 महिने इतके आवड गेली मला, कुणी माझ्या पदार्थांना हातच लावायचं नाही, माहिती नसायचं ना. पण नंतर जसं माहीत झालं, जर मी काही केलं नाही, हे तू ते केलं नाहीस, तू खूप दिवसात कर बरं जरा, आता असं म्हणू लागलेत लोक. माझ्यामुळे झालेला मोठा बदल म्हणजे बासमती तांदूळ आला ऑन बोर्ड, नाही तर तो एक जस्मिन नावाचा तांदूळ यायचा, त्याचा गचका भात व्हायचा. म्हणजे आम्हाला हे बटाटे नको, मला असेच पाहिजे. तर माझ्यामुळे खूप ऑर्डर्समध्ये गरम मसाला आला ऑन बोर्ड, तिखट रेड चिली पावडर आली, खूप मसाले आले. म्हणजे बेसिकली आता आठवड्यातून 4 वेळा व्हेजिटेरियन डिश असते, खिचडी किंवा कढी भात किंवा आमटी भात असं काहीतरी देतो त्यांना, आणि ते खातात आवडीने. म्हणजे चिप्स खाण्यापेक्षा बो आम्हाला भात आणि आमटी किंवा कढी भात हे आवडतं. असं म्हणजे तुमच्या हातचे आता एवढे सगळे पदार्थ तुम्ही सांगितलेच की ते आवडतातच आहेत, पण तरीही त्यातल्या त्यात आणखीन एक तुमच्या हातची अशी फेवरेट डिश कुठली, तिथल्या लोकांना खूप आवडते, एक किंवा दोन डिशेस. मी केक केला तर तो 5 मिनिटही राहत नाही, मी पास्ते करतो वेगळे आणि त्याला थोडासा इंडियन टच असतो, म्हणजे असा त्यात मी काही मीठ वगैरे घालत नाही, आणि ते खूप आवडीने खातात, त्यामुळे लव इट. फक्त म्हणजे अगदी 2 मिनिटात संपून जातं ते. त्यांना पालक पनीर फार आवडतं, त्याच्यानंतर त्यांना ना कोफ्ता करी फार आवडते. बटर चिकन आहे आमच्याकडे, पॅसेंजरच्या मेनूवरती बटर चिकन ठेवलं आहे त्यांनी. तुमची जी इच्छा असते की दुसऱ्यांना काहीतरी करून खायला घालायचं आहे आणि त्यातही आपले पदार्थ, हे नक्कीच चवीला जास्त पोषक ठरतं असं म्हणायला हवं. आपण काय नेहमी स्वयंपाक करताना काय होतं, जनरली जनरल शेफमध्ये असतं, ते करतात, टेस्ट घेतात, ओ याम. पण मी त्यांना नेहमी सांगतो की हे जे आहे हे मला याम नको आहे, ते माझ्या कस्टमरला मी ज्यांना देणार त्यांनी म्हटलं पाहिजे हे छान आहे. परवाच्या दिवशी मी क्रिसमस डिनर केलं आहे, त्याचं मला खूप मोठं सगळ्यांना आश्चर्य वाटलं की सगळ्या स्टाफने मला लेटर दिलं की तू खूप सुंदर क्रिसमस डिनर केलं. आणि एक म्हणजे मला इथे सांगावं असं वाटतं की तुम्हीच सांगितलेला हा किस्सा आहे की एका अशाच सेलिब्रेशनच्या वेळेस तुम्ही मँगो लस्सी केली होती आणि केक वगैरे तर होतेच, पण ते सगळे तसेच उरले, पण तुमच्या हातची मँगो लस्सी पहिले संपली आणि आनियन भाजी होती, कांद्याची भाजी आणि मँगो लस्सी हे सगळ्यात पहिले संपलं आणि सगळ्यांनी उड्या मारल्या त्याच्यावरती. वा 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 वा. गेली अनेक वर्ष तुम्ही शेफ म्हणून काम करताय, जहाजावर सुद्धा आता खूप वर्ष झाली की तुम्ही काम करताय, पण तुम्ही या क्षेत्रात जेव्हा सुरुवात केली काम करायला तेव्हा अडचणी नक्कीच आल्या असणार, तर काय काय प्रकारच्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर कसं मात करत हे पुढे गेलात? अडचणी आल्या म्हणजे बेसिकली उभं राहायचं 7-8 तास 9 तास आधी, तो जो पदार्थ आहे त्याची चव घ्यावी लागायची असं त्यांचं कंपल्शन होतं, पण मी ते कधीही केलं नाही. वासावरून एखाद्या पदार्थात मीठ आहे किंवा नाही हे सांगू शकतो, कारण मीठ घातल्याशिवाय त्या पदार्थाला वास येत नाही हे प्रिन्सिपल आहे इथल्या कोणत्याच लोकांना माहीत नव्हतं. आता माझ्या बॉसला मी जर म्हटलं ना की तुला टेस्ट करायचं आहे का, तर तो सांगतो नाही ते ओके असणार आहे मीठ, मला म्हणजे सीझनिंग इज ऑल राईट, मला काही वाटत नाही त्याची काळजी. असं ही सगळ्यात पहिली अडचण होती. दुसरी गोष्ट, बोटीवरती गेलो तर आम्हाला बोटीवरती जॉब हा सोपा नाही. कल्पना करा की तुम्ही प्रवास करताय तेव्हा थकता, आम्ही प्रवास करून काम करत असतो, सो दॅट इज अ ॲडिशनल थिंग. आणि बोटीवर जाताना आम्हाला STCW नावाचा कोर्स असतो, तो करावा लागतो. तर तुम्हाला फायर फायटर व्हावं लागतं, आम्हाला कपडे घालून 1000 सेल्सिअसमध्ये एका घरात सोडतात आणि मेलेली माणसं म्हणजे ते असे हे असतात डमी, त्यांना शोधून ती प्रेत बाहेर आणायची वगैरे हे सगळं करावं लागतं. 50 फुटावरून समुद्रामध्ये उडी मारावी लागते, कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्याला वाचवणार असतात तेव्हा यू आर अ लाईफ सेवर. आम्हाला बोटीवरती एक नंबर असतो आणि त्याप्रमाणे आम्ही काम करत असतो बोटीवरती. म्हणजे आम्हाला या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करावी लागते. दर आठवड्याला असते आमची रिहर्सल, त्याच्यानंतर तो STCW चा कोर्स असतो, तो आमचा दर 5 वर्षांनी असतो. तुम्ही 65 वर्षांचे आहात, तरुणच आहात, पण तरी असा एक प्रश्न पडतो की इतके वर्ष तुम्ही अशा पद्धतीचं काम करताय की ज्याच्यात खूप मेहनत आहे, म्हणजे जवळजवळ तुम्ही सांगितलं तसं 10-12 तास पूर्ण उभं राहून ते काम करायला लागतंय, तर आजही या वयातही हा उत्साह कसा काय टिकून आहे? कारण मी फ्लोमध्ये आहे म्हणून, आणि माझ्याबरोबर काम करणारी माणसं आहेत ती 70-70 वर्षाची आहेत.
बघून मला लाज वाटते त्याच्याकडे की काय काम करू शकतात ही माणसं. ज्यांना या क्षेत्रात नव्याने यायचं आहे तर अशा लोकांना तिथे परदेशात काय काय संधी उपलब्ध आहेत आणि शिवाय तुमच्या अनुभवाच्या आधारे तुम्ही या सगळ्या लोकांना काय सल्ला द्याल किंवा काय सांगाल? नवीन क्षेत्र म्हणून काही हरकत नाही. भारतामध्ये तसं शेफ या गोष्टीला तेवढी किंमत एकेकाळी नव्हती, आता पुष्कळ आली आहे, लोकांना समजू लागलं आहे. शेफ म्हणजे काय, फक्त स्वयंपाक करणे ही संज्ञा नसून तुम्हाला जगभरातले रिनाऊन पदार्थ माहीत असायला पाहिजे. जे प्रसिद्ध पदार्थ आहेत, प्रत्येक देशात काही वैशिष्ट्य असतं, त्याप्रमाणे आपण शिकलं पाहिजे. मुळात तुम्ही हे करिअर अगदी आनंदाने स्वीकारा, त्याच्यामध्ये भरपूर समाधान आहे, आनंद आहे, पुरेसा पैसा आहे, तुम्ही जगू शकता आणि चांगला लाईफ हे करू शकता. पण सगळ्यात मोठी आनंदाची बाब म्हणजे समोरच्याला तृप्त करू शकता तुम्ही, आणि याला खूप स्कोप आहे. बाहेरच्या जगात शेफची खूप मागणी आहे, कुठल्याही देशात तुम्हाला जॉब मिळू शकतो. नक्कीच, या तुमच्या स्वतःच्या मेहनतीमुळे हे सगळं काम तुम्ही आज उभं करू शकला, तर असंच काम करत रहा. या शुभेच्छांसह कार्यक्रमात आज इथेच थांबूयात. तुम्ही आज ग्लोबल मराठी या कार्यक्रमात आलात, तुमची छान जर्नी, रुचकर जर्नी आमच्याबरोबर शेअर केली, त्याच्याबद्दल मनापासून आभार. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, माझे विचार आणि मनोगत व्यक्त करायची आणि माझ्या भावना व्यक्त करायची संधी दिली, याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि समस्त मराठी लोकांना, श्रोते आहेत त्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण भेटलो सुधीर मालपाठक यांना. ते गेले काही वर्ष न्यूझीलंड मध्ये राहतात आणि तिथल्या जहाजावर शेफ म्हणून काम करतात. आमचा आजचा भाग किंवा आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे myglobalmarathi@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा myglobalmarathi@gmail.com. बरं, तर पुन्हा भेटूयात पुढच्या भागात अशाच काहीतरी वेगळं काम करणाऱ्या आणि आपलं मराठी पण टिकवून ठेवणाऱ्या मराठी माणसांना. आजच्या भागात मी मृणाल जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.